देव देश धर्म वाचवण्यासाठी सोलापूर लोकसभा भाजप तथा महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना निवडून द्या, असे आवाहन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिल्लेहाळ येथे आयोजित केलेल्या कॉर्नर बैठकीत आमदार सचिन कल्याण शेट्टी बोलत होते. यावेळी रामप्पा चिवडशेट्टी, महेश बिराजदार, अन्नप्पा बाराचारे, अंबिका पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी गावचे माजी सरपंच गोविंद वलेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार करून गावातील विविध समस्या आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या समोर मांडल्या. यावेळी गावचे सरपंच गणेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य संदीपान धायगोडे यांनी आपली प्रतिक्रिया मांडत भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना गावात लीड देऊन निवडून आणण्याचा निर्धार केला. या बैठकीत उपसरपंच सिद्राम धायगोडे, माजी सरपंच गोविंद वलेकर, हरिश्चंद्र राठोड, शिवाजी धायगोडे, राजेंद्र धायगोडे, जाटिंगा घंटे, शिवाजी कांबळे, गणपती बनगर, अशोक पांढरे, बापू बनगर, ज्ञानेश्वर वावरे, प्रकाश धायगोडे, संतोष धायगोडे, लक्ष्मण बनगर, प्रकाश शिंदे, शहाजी वावरे, सुरेश सोलकर, अक्षय पांढरे, महेश चव्हाण, माळप्पा धायगोडे, गोपीचंद खताळ, बबन सोलनकर, योगेश चोरमले, रेवन धायगोडे, तानाजी धायगोडे, वसंत राठोड, चरण राजपूत, परमेश्वर बनगर, पांडुरंग धायगोडे, रावसाहेब बनसोडे यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. माझे नाव संदीपान दत्तात्रय धायगोडे, मी ग्रामपंचायत सदस्य आहे तिल्ल्याचे. तर आत्ताच महाविद्य उमेदवार राम सातपुते साहेब यांच्या प्रचारार्थ आमचे तालुक्याचे भागविधाते पाणीदार आमदार साहेब सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी गावामध्ये येऊन प्रचार कॉर्नर बैठक घेतली. गावामध्ये लोकांना मोदी साहेबांच्या कामाची माहिती दिली. मतदानाला सर्वांनी मतदान बजावाचा हे सुद्धा मार्गदर्शन योग्य प्रतिनिधी केलेलं आहे. केलेल्या कामाची विकास कामाची माहिती दिलेली. तरी मोदी साहेबांना विकासाच्यासाठी मतदान म्हणून मोदी साहेबांना आम्ही सर्व ग्रामस्थांनी मतदान करण्याचं ठरवलेलं आहे. एकाती आम्ही लीड देण्याचा प्रयत्न आम्ही सर्व ग्रामस्थांनी ठरवलेला आहे. त्या संदर्भामध्ये आम्ही सचिनदादा कल्याणसाठी यांच्या पाठीशी समस्त ग्रामस्थ, सरपंच, ग्रामपंचायत सर्व सचिनदादांच्या मार्गदर्शनाखाली मोदी साहेबांना मतदान करून विजयी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण एमटीपीसीने बरोबर आमच्या गावाचा रस्ता होता. आम्ही जर रस्ता त्यावेळेस अडवला असता तर एमटीपीसी झाली नसती. आम्हाला असं वाटलं आमचं काहीतरी होईल. पण आज 50,000 ते 1,00,000 रुपये कॉन्ट्रॅक्ट बेस मध्ये पोरं कामाला लागण्यासाठी त्या ठिकाणी एमटीपीसी मध्ये मागतात. तर हा सगळ्यात मोठा आमचा प्रश्न आमच्या तरुण मुलांचा या ठिकाणी आहे. आणि तो प्रश्न फक्त तो तुम्हीच या ठिकाणी सॉल्व करू शकता. आतापर्यंत आम्ही सुद्धा तुम्हाला सांगायला कमी पडलो, पण आता थोडं जास्तच चाललेलं आहे. त्यामुळे आज तुम्हाला ग्रामस्थांच्या समोर या ठिकाणी सांगतो, दादा आमचे लोक खूप सुज्ञ आहेत. कारण आमचे लोक सगळे विकासाला मतदान करणार आहेत. तुम्ही दिलेल्या आम्ही आमचं छोटस गाव असलं तरी आमच्या मोठ्या मोठ्या गावामध्ये फिल्टर पाणी नाही आहे, पण आमच्या गावात 2 फिल्टर आहेत. रस्ते असतील, जलजीवन मिशनच्या अंतर्गत एक. मी तिल्ल्याळ गावचा सरपंच गणेश मोहन जाधव आज रोजी कॉर्नर बैठक ठेवली होती. आपल्या सोलापूर जिल्ह्याचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांच्या प्रचारात सचिनदादा कल्याण शेट्टी आज तिल्ल्याळ या गावी आले होते. आणि त्यांनी येऊन आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं. आणि महायुतीच्या उमेदवाराला मतदान सकाळी 7 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत मतदान करण्यास प्रोत्साहन दिले.